झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेद भक्तांना खूप आधीपासूनच लागलेले असते। गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सवाचा सोहळा आणि बरंच काही। अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव हा अतिशय उत्साहाने साजरा केला जातो। जितक्या उत्साहाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन होतं, सर्वांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा जितक्या दिल्या जातात तितक्याच भावनात्मकरित्या गणरायाला निरोपही दिला जातो। या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या दिवसाची म्हणजेच गणेश चतुर्थीची माहिती आपण थोडक्यात पाहूयात। नमस्कार, मी निवेदिका प्रणाली। झूम ऑन न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। 2022 मध्ये गणेश चतुर्थी 31 ऑगस्टला आहे। संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार 1.5 दिवस ते अगदी 11 दिवसांपर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात। भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहेत। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते। तसंच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे। कोणतंही कार्य असल्यावरती सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते, कारण गणपती विघ्नहर्ता आहे। गणपतीची अनेक नावं आहेत, त्यापैकीच हे एक नाव म्हणजेच विघ्नहर्ता। विघ्नहर्ता अर्थात संकटाचं हरण करणारा असं आहे। म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते। तसंच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा। या दिवशीच प्रारंभ होतो तो गणेशोत्सवाला। गणेशाच्या आगमनाने सगळीकडेच अतिशय भक्तिमय वातावरण दिसून येते। तर आता पाहूयात गणेश चतुर्थीची संपूर्ण कथा। हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते। गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरा करतात। असं मानलं जातं की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण अधिक पती म्हणजेच गणपती देवाचा जन्म झाला होता। इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो। हा दिवस चातुर्मासात येतो। चातुर्मास हे अनेक सणांनी भरलेले महिने आहेत। तर आता गणेश जन्माची आख्यायिका काय आहे ते आता आपण पाहूयात। पार्वती देवीला स्नानासाठी जायचे होते, पण आसपास लक्ष ठेवण्याकरिता कोणीच नव्हते। तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली। या मूर्तीला पहारेकरी म्हणून नेमलं आणि सांगितलं की कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस, असे सांगून पार्वती माता स्नानासाठी निघून गेल्या। भगवान शंकर काही वेळाने तिथे आले आणि ते आत जाऊ लागले। तोच त्या पहारेकऱ्याने त्यांना अडवले। त्यावर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्या पहारेकऱ्याचं शिर धडा वेगळं केलं। पार्वती देवी जेव्हा स्नान करून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या संतापल्या। ते धडावेगळं शिर पाहून त्यांनी पूर्ण ब्रह्मांड हादरवून सोडलं। सर्व देव, अगदी ब्रह्मदेवापासून सगळे देव पार्वतीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते, पण पार्वती कोणाचं काहीच ऐकून घेत नव्हत्या। तेव्हा शंकरदेव आपल्या गणाला आदेश देऊन सांगतात की पृथ्वी तलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये। गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला। तो भगवान शंकरांनी ते शिर पुतळ्याला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केलं। हा पार्वतीचा मानस पुत्र म्हणजेच गज म्हणजे हत्ती आणि आनंद म्हणजे मुख म्हणजेच गशानन। शंकर देवाने त्याला गणाचा ईश म्हणजे देव म्हणून गणेश असं नाव ठेवलं। हा दिवस चतुर्थीचा होता, त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून फार महत्व आहे। गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वांची जोडी वाहिली जाते, कारण बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत आणि त्यामुळे गणपती प्रसन्न होतो। गणपतीला नेहमी 21 दुर्वांची जोडी प्रामुख्याने वाहिली जाते। गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या जातात, त्यामागेही एक आख्यायिका आहे। अंडलासूर नावाच्या एका असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छाद मांडला होता। त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला गाऱ्याने घालण्यात आले। गणपतीने त्या अनासुराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपला, पण त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली। काही केल्या ती थांबेना, यावर कश्यप ऋषींनी बाप्पाला दुर्वांचा रस प्यावयास दिला। तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातली आग थांबली आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडत्या झाल्या। तेव्हापासून गणपतीच्या पूजेत दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात। आता पाहूयात जास्वंदाचं महत्व। दुर्वांप्रमाणेच गणपतीला प्रिय आहे ते जास्वंदाचं लाल फूल, कारण गणपतीचा वर्ण शेंदरी किंवा लाल आहे।
त्यामुळे गणपतीच्या पूजेत जास्वंदाच्या लाल फुलाला विशेष असं महत्व आहे. त्यामुळे गणपतीला जास्वंदाच्या फुलांचा हार प्रामुख्याने वाहिला जातो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात समाजातील एकी वाढण्याकरिता या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतात गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव अतिशय उत्साहितरित्या साजरा केला जातो. तर मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच ही गणेशोत्सवाची कहाणी आवडली असेल. झुमा न्यूज टीम तर्फे तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. झुमा न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.